सांगली जिल्ह्यातल्या मिरजेमध्ये एका तरुणावर जीवघेणा हल्ला झालाय. प्रेमविवाह केल्याच्या रागातनं हा हल्ला झाल्याचा आरोप होतोय. योगेश लवाटे असे या तरुणाचं नाव असून गुरुवारी रात्री मोटरसायकलवरनं आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्याच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला करून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या योगेशला त्याच्या काही मित्रांनी खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलंय. मिरज शहर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय. 1.5 महिन्यांपूर्वी योगेशनं प्रेमविवाह केला होता. दोनही बाजूंच्या नातेवाईकाचा यावेळेला मोठा वादही झाला. यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी योगेशला धमकी दिली होती. सध्या पोलिसांकडनं घटनेचा अधिक तपास सुरू आहे. सदर प्रेमविवाहास मुलीच्या नातेवाईकांचा विरोध होतो. त्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी फिरेदींचा पुतण्या योगेश याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केली असल्याबाबत फिर्यादी यांनी मिरज शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील जे आरोपी आहे त्यांचा शोध घेऊन पुढील तपास चालू आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.